हे आपलं गुलाबाचं झाड आहे, हे पिवळं गुलाब आहे, पण हे आपलं झाड उन्हामुळं सुकलंय का फंगस लागली काय माहीत नाही, हे झाड आपलं सुकलेलं आहे. ह्याला आपण फंगिसाईड पावडरच्या पाण्यामध्ये हे घालून ठेवलेलं आहे. आपण बघू आपण आपलं झाड वाळून जाते का हे खराब होते काय होते बघू आपण. आता याला पाण्यात तर ठेवलेलं आहे आपण, आणि आपण हे कटिंग लावलेली आहे, कटिंग आपली छान आलेली आहे. तर आपण ही कॅरीबॅगमधनं काढून आपण हे गुलाबाचं पिवळ्या गुलाबाचं झाड होतं त्याच्यामध्ये लावलेलं होतं. आता आपण ही कटिंग याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर हे कॅरीबॅग मधून आपण कटिंग काढून घेऊया. ही आपली कटिंग आहे, कटिंगला आपल्या चांगल्या मुळ्या आलेल्या आहेत, मस्त छान अशा मुळ्या आलेल्या आहेत. तर आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे, सुंदर अशा मुळ्या आलेल्या आहेत आपल्या कटिंगला छान अशी. तर आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे आपली कटिंग. कटिंग आता आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेली आहे. तर आपण ह्याला खत देऊन घेऊया. आपण खत घेतलेलं आहे, हा आपण खत घेतलेलं आहे. ही मोहरीची पेंड आहे, ही घेतलेलं आहे आपण. ह्याला काय म्हणतात, हे लिंबोळी खत आहे, हे लिंबोळी खत घेतलेलं आहे. तर आपण या झाडाला थोडं थोडं देऊन घेणार आहे एक एक चमचा. तर आपण याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे, याला फंगस लागू नये म्हणून आपण हे लिंबोळी पेंड ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. तर आपण याच्यामध्ये हे मोहरीचे पेंडचे तुकडे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे असे. हे काळ्या कलरची DAP आहे, हे पण आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घेणार आहे. हे जास्त टाकायचं नाही आहे, हे थोडंच टाकायचं. DAP दिल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली वाढ होते त्याच्यामुळं आपण DAP देऊन घेतलेलं आहे. आता आपण याला थोडंसं पाणी घालून घेऊया. हे आपण कटिंग याच्यामध्ये लावून घेतलेली आहे. कटिंगला आपल्या छान असे फुलं पण यायला लागलेत, कटिंग आपली चांगली आलेली आहे. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे. पिवळं गुलाब आपलं ह्याच्यामध्ये लावलेलं होतं, पिवळं गुलाबाचं झाड आपलं खराब झालेलं आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामधून काढून घेतलेलं आहे. आपण यात कटिंग लावून घेतलेली आहे, तर आपण इथं साईडला ठेवलेली आहे. तर हे कटिंग आपली दुसरी, आता आपण हे कॅरीबॅगमध्ये कटिंग लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये. बघू आपली आली तर आली त्याच्यामध्ये लावून घेते. कटिंग लावण्यासाठी आपण ही माती घेतलेली आहे. आता आपण हे कॅरीबॅगमध्ये माती भरून घेऊया. ही अर्धी कॅरीबॅग आपण भरून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण लिंबोळी खत थोडासा टाकून घेऊया. याच्यामध्ये लिंबोळी खत आपण थोडासा टाकून घेतलेला आहे. थोडीशी आपण DAP टाकून घेऊया. 4 दाणे आपण DAP टाकून घेतलेले आहे. तर आपण हे पाण्यामधून हे झाड काढून आपण आता या कॅरीबॅगमध्ये ठेवून घेऊया.
आपण हे काढून घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता माती भरून घेऊया. तर आपण हे कॅरी बॅग भरून घेतलेले आहे. आता आपण हे फंगीसाईड टाकलेलं पाणी आहे तेच आपण याच्यामध्ये घालून घेऊया. बघू आपलं झाड आलं तर आलं, नाही तर आपलं झाड सुकून चाललं होतं. त्याच्यामुळं आपण बघू आता आपलं झाड आलं तरी चांगली गोष्ट आहे. तर ही मोहरीची पेंड आणि हे लिंबोळी खात आहे. हे लिंबोळी खात आणि हे सीवीड ग्रॅन्युल्स आहेत. हे आपण घेतलेलं आहे गुलाबाच्या झाडांना द्यायला. तर आपण हे गुलाबाच्या झाडांना देऊन घेणार आहे. चला मग आता आपण गुलाबाच्या झाडांना हे खत देऊन घेऊ. हे खत आपण हे मिक्स करून देऊन घेऊया. प्रत्येक झाडाला एक एक चमचा देऊन घ्यायचा. तर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. प्रत्येक झाडाला एक एक चमचा देऊन घेऊया. हे आपले गुलाबाचे झाड आहेत. छान असे हे आपले गुलाबाचे झाड आहेत. हे आपले गुलाबाचे झाड आहेत. आपण याला एक एक चमचा देणार आहे. मस्त अशी सुंदर गुलाब आहेत. आता आपण हे फर्टिलायझर सगळ्या झाडांना घालून घेतलेलं आहे. आता आपण गंधराजच्या झाडाला घालून घेऊया. हे आपलं गंधराजचं झाड आहे, त्याला आपण देणार आहे. तर आपण हे गंधराजच्या झाडाला घालून घेऊया सगळं. आपण हे गंधराजच्या झाडाला देऊन घेतलेलं आहे. तर हे मातीमध्ये मिक्स करून घेऊया. तर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आपलं आता फर्टिलायझर देऊन झालेलं आहे.